जय जय महाराष्ट्र केकेलावी मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपण आलेलो आहोत अंबिका अर्बन बँकेच्या सभागृहात आपण आलेलो आहोत। याचं कारण असं आहे शिवसंग्राम बहुजन समाजाचा आवाज शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेच्या आढावा बैठकीमध्ये आपण आलेलो आहोत। आपल्या सोबत आहेत संग्राम परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय माननीय विनायकरावजी मेटे सर आपल्यासोबत आहे। केकेलावीमध्ये सर आपलं हार्दिक स्वागत सुस्वागत। आपण या ठिकाणी अत्यंत सुंदर मुद्दे घेतले, चांगलं भाषण या ठिकाणी सर्व मुद्दे सविस्तररित्या भाषणामध्ये आपण मांडला। केकेलावी दर्शकांना शिवसंग्रामची पुढची भूमिका या ठिकाणी आपण स्पष्ट करावी, या ठिकाणी दोन शब्द केकेलावी दर्शकांना आपण सांगावे। शिवसंग्रामच्या माध्यमातून गेल्या 17-18 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रात अनेक प्रश्नांची मार्गी लावण्याचं काम केलं। उदाहरणार्थ मराठा समाजाचं आरक्षण मिळवून देण्याचं काम केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचं काम आम्ही सुरू केलेलं, अण्णासाहेब पाटील महामंडळाची आम्ही स्थापना केलेली, अण्णासाहेब पाटीलांच्या जीवनावर आम्ही टपाल तिकीट काढलेले, MPSCच्या विद्यार्थ्यांना आम्ही वय वाढवून देण्याचं काम केलं आहे, एवढंच नव्हे तर पोलिसांच्या सुद्धा एक्झामचं परीक्षेचं वय वाढवायचं काम केलं आणि कर्जमाफीच्या मध्ये सुद्धा आम्ही पुढाकार घेतलेला आहे। असे अनेक प्रश्न आम्ही हातामध्ये घेतले आणि ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे यशस्वीपणे प्रयत्न केला। यानंतरच्या काळामध्ये सुद्धा आता शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न, तरुणांचा, युवकांचा, सुशिक्षित बेकारांचा आणि बेरोजगारांचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे, त्याला कोणीही लक्ष देत नाही। एकही पक्ष, एकही संघटना त्याकडं लक्ष देत नाही, सगळेजण दुर्लक्ष करतात आणि म्हणून युवकांना स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं उभं राहावं याकरता कार्यक्रमातून आम्ही जाणार आहोत। सरकारनं त्यांना एकतर काम दिलं पाहिजे, नोकरी दिली पाहिजे, नाही तर उद्योग व्यवसायाला मदत केली पाहिजे, किंवा हे सगळं जर काही करू शकत नसेल तर त्यांना महिन्याला 5,000 रुपये बेरोजगार भत्ता दिला पाहिजे। मी काम द्या नाही तर बेरोजगार भत्ता द्या। त्याचबरोबर आमचं शेतकरी बांधव आहे, शेतमजूर आहे, दिवस रात्र आणि आयुष्यभर काबाड कष्ट करतो आणि आयुष्याच्या शेवटी लाचारीचं जीवन जगतो, कुणाकडे त्यांना हात पसरावा लागतो, हे जीवन जगू नये, लाचारी त्यांनी पत्करू नये, आमच्या जगाच्या पोशिंद्यानं बळी राज्यानं म्हणून 60 वर्षाच्या नंतर शेतकऱ्याला, शेतमजुराला महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे हा मुद्दा आहे। आणि या राज्यातला कायमस्वरूपी दुष्काळ जर संपवायचा असेल तर या राज्यामध्ये लवकरात लवकर नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेतला गेला पाहिजे हा प्रमुख मुद्दा आहे। आणि या सगळ्यापेक्षाही आणखीन एक मुद्दा या बुलढाण्यामध्ये महत्त्वाचा आहे, तो म्हणजे हा जिल्हा म्हणजे राजमाता जिजाऊंच्या जन्मानं पावन झालेला जिल्हा, त्यांच्या नावानं ज्यांच्या उदरामध्ये शिवाजी महाराजांसारखा देशभूज आणि जैवीर हा पोथा जन्माला, अशा आमच्या राजमाता त्यांचा हा जिल्हा आणि त्यांच्या नावानं हा जिल्हा ओळखला जावा आणि म्हणून या बुलढाणा जिल्ह्याचं नाव बदलून राजमाता जिजाऊ नगर हे करण्यात यावं ही आमची स्पष्टपणे मागणी आहे आणि ती मागणी आम्ही पूर्ण केल्याशिवाय आणि पूर्ण करून घेतल्याशिवाय राहणार नाही, हेही संकल्प, हाही निर्धार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। शिवसंग्राम संघटनेचा भाऊंनी या ठिकाणी आपली सविस्तर भूमिका, ज्वलंत मुद्दे या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत। भाऊ, आपण अत्यंत सुंदररित्या ज्वलंत मुद्द्यांना हात घातलेला आहे आणि आपण व्यसनावर सुद्धा आपण बोललात। या ठिकाणी आज 16-15 ते 40 वयोगटातील तरुण हे भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे, आपण व्यसनामध्ये हे जे वळतात त्या ठिकाणी आपण व्यसन मुक्तीचा कार्यक्रम सुद्धा हातामध्ये घेतलेला आहे, त्या संदर्भामध्ये केलेल्या दर्शकांना दोन शब्द आपण सांगावे। राज्यामध्ये तरुण आहे, युवक आहे, बेरोजगार आहे, जे आपण पूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं तर तरुणामध्ये थोडंसं व्यसनाचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि हे अतिशय वाईट गोष्ट आहे। म्हणून आम्ही गेल्या काही वर्षापासून व्यसनमुक्तीसाठी व्यसनाच्या विरोधामध्ये मोठी चळवळ हाती आणि मग आम्ही बीडमध्ये अगदी 31 तारखेला 31 डिसेंबरला ज्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पार्ट्या चालतात त्याच दिवशी आम्ही व्यसनमुक्तीच्या
43,000-50,000 कार्यक्रम करतो, त्यांना शपथ देण्याचा कार्यक्रम करतो की मी व्यसन करणार नाही, त्याला प्रोत्साहन देणार नाही आणि त्यांना मसाला दूध वाजून आणि प्रबोधन करून तो कार्यक्रम आम्ही रात्र आम्ही साजरी करतो. प्रचार फेरी काढतो, वेगवेगळे संमेलन घेतो, वेगवेगळे कार्यक्रम करतो. अशा प्रकारे आम्ही कार्यक्रम हातामध्ये घेण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि तो पूर्णपणे महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. आणि सगळे जे आमचे नदीजोडचं असेल, पेन्शन योजना असेल, बेरोजगार भत्ता असेल किंवा व्यसन मुक्तीचा कार्यक्रम असेल, सर जिजाऊ राजमाता जिजाऊ मदतचं नामांकरण असेल, तर सगळ्यांचं निर्धार करण्याचं काम, त्यांच्या त्याबद्दल संकल्प करण्याचं काम येत्या 27 तारखेला जानेवारीला औरंगाबाद येथे शिवसंग्रामचा 17व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जो लाखो लोकांचा महामेळावा निर्धार महामेळावा होणार आहे मुख्यमंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्ये, त्या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांची उत्तर लावण्याचा संकल्प निर्धार आम्ही करणार आहे. त्या मेळाव्याला निर्धार करण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावं एवढीच माझी विनंती. भाऊंनी या ठिकाणी आपल्या केकेलावीमध्ये भाऊ आपण या ठिकाणी सुंदर मुलाखत दिली, ज्वलंत मुद्दे या ठिकाणी हाताळले आणि सर्व ज्या समाजाला चांगल्या दिशेनं घेऊन जाण्याचं कार्य आपण करतात शिवसंग्रामच्या वतीनं, आपल्या भावी वाटचालीस केकेलावी परिवाराच्या वतीनं कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा. भाऊ आपण या ठिकाणी आलात, आमच्या सर्वांच्या वतीनं केकेलावी परिवाराच्या वतीनं आपल्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक कोटी शुभेच्छा. या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र.